माय महाराष्ट्रचा विशेष भाग तुमचं आमचं जमलं यहां के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर अरे हम भी है शहजादे कुर्बान। इचलकरंजी नगर परिषद इथे अनेक वर्षापासून कारभारी राज आहे। माजी आमदार अशोक कांबळे, सागर चाळके, तानाजी पवार हे सर्वांचे मोरके मानले जातात आणि नगर परिषदेतील सिकंदर हे त्यातच एक ओळख म्हणजे नगरसेवकांचा बच्चन। हे हे रोते हुए आते हैं सब, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलाएगा। हा बच्चन म्हणजे सागर काके यांनी इचलकरंजीच्या आजी माजी आमदारांना चांगलेच पाणी पाजले की आमच्याच लोकांच्या विरुद्ध आंदोलन का करायचं की निवडणूक समोर आलेली आहे आणि आपल्याला निवडणूक समोर आल्यामुळे आमचं काम हे आमदार करतील म्हणून आम्ही एक मोहीम उघडली। पण ह्या भादरला सत्तेची मस्ती एवढी आलेली आहे, या भादरला त्या सत्तेची मस्ती आपण येत्या 21 तारखेला उतरायचं। ही मस्तीची भाषा त्या आमदार आळंदकरची आहे आणि ती मस्ती येत्या 21 तारखेला आपल्याला उतरायची। कदाचित मुरमळ्या साहेबांनी सांगितलं की 20 वर्ष अण्णांनी आता काय मागं बघायचं नाही, पण माझं म्हणणं अण्णा पुढच्या तुम्ही लोकसभेला जावा 5 वर्षानं, त्याच्या पुढे आम्ही काय करा आमचं पण फक्त घेतो। तर मुरमळ्या साहेब पुढच्या लोकसभेला अण्णा जाऊ दे। आता या बच्चनचीच काटा काढण्याची वेळ आली आणि दिवस ठरला। काटा काढायचं झालं तर बेता बेतानच काढला पाहिजे, काट्याला पण कळलं नाही पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कधी काढला। 2016 नगरपालिकेची इलेक्शन झाली, इलेक्शन मध्ये काँग्रेस शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस जांभळे गट असे एकत्र येऊन त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली। नगराध्यक्षांनी आमचा पराजित झाला असता तर सत्तात येण्यासारखे आमचे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेली परिस्थिती आहे, परंतु जांभळेने भाजपबरोबर त्या ठिकाणी आमच्याबरोबर येऊन भाजपबरोबर गेले। मी एका त्यांना नाव ठेवतो असा विषय नाही, परंतु वस्तुस्थिती तुम्हाला माहीत पाहिजे माझा आमचा या सगळ्या ग्रुपचा निर्णय काय। काटा काढायचं झालं तर बेता बेतानच काढला पाहिजे, काट्याला पण कळलं नाही पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कधी काढला। माजी मंत्री आवाडे ज्यांना या पिण्याच्या पाण्यासाठी खूप कळकळ आहे, आत्मीयता आहे, 4 दिवसामध्ये ते कुंभजून पाणी आणतो म्हणतायत 4 तासात। आता मी किती दिवस प्रयत्न करतोय आणि हे 4 तासात म्हणजे यांच्याकडे काय काळी जादूची बाहुले आहे काही माहिती नाही, असं कोणी ज्या शिमचम म्हटलं की पाणी आलं मला माहीत नाही। माजी मंत्री राहिलेल्या माणसांना हे लक्षात येत नाही की पाण्याची योजना आणायची असेल त्याचा DPR करावा लागतो, सरकारकडे द्यावा लागतो, शेतकऱ्याची जमीन घ्यावी लागते, 7-12 नावावर करायला लागतो। जणू काय कुंभोज गाव माझ्या मालकीचं आहे, मग जर CETP पाणी तुम्ही KETP पाणी आणलं तर मग या इचलकरंजीच्या लोकांना पाणी आलं ना। आमच्या भाऊ भगिनींच्यासाठी घरकुलं बांधायचा प्रश्न गेले कितीतरी वर्ष तिथं पडलेलं मुद्दा आहे आणि आताच्या या आमदारांनी तिथं घरं बांधायचं तर राहू दे, पण ती जागा बळकवायच्या संबंधीचं काम ते करायला लागले आणि तिथं कुठल्याही परिस्थितीत घर बांधायची भूमिका ते घ्यायला लागली। अण्णा या ठिकाणी तुम्हाला निवडून देतील त्यात काय नाही, माझी अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही भाजपबरोबर तेवढं जाऊ नका आणि ह्या जे भूमिकेनं तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आहे। आणि मग भाजपबरोबर गेलात तर मग वेगळी परिस्थिती।
क्रांती निर्माण होईल आणि हे सगळे रस्त्यावर येतील अशा पद्धतीची भूमिका माझ्यासारखा स्पष्ट आणि खेळ बोलणारा कार्यकर्ता या निवडणुकीत आम्ही तुमच्याबरोबर आहे. समिती निवडीच्या निमित्ताने एकत्र आलेले विरोधक इचलकरंजी नगरीच्या विकासासाठी एकत्र आले आहेत काय, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले आहेत असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. मागील काही काळात राजकीय वाटचालीच्या पार्श्वभूमीवर एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडत असणारे विरोधक आमचे भाजप बरोबर कधी जमणारच नाही असे सांगणारे आज नगरपालिकेत मात्र एकमेकांच्या हातात हात घालून सत्ता स्थापन केली आहे. खरे पाहता काही नगरसेवक राहिलेल्या 2 वर्षात कुठे काही मलिदा खायला मिळतोय का अशा भूमिकेतून सत्तेत सामील झाले आहेत अशी खोडसर टीका देखील काही विरोधी नगरसेवकांनी केली आहे. हळवणकर साहेब, आवाडे साहेब आणि आमचे नेते मदनरावजी कारंडे साहेब या प्रमुख नेत्यांनी इचलकरंजी शहराच्या विकासाच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या प्रलंबित अशा योजना आहेत त्या मार्गी लावण्याच्या हेतूने हा महत्त्वपूर्ण असा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी नगरपालिकेमध्ये घेतलेला आहे आणि शवागाडीचा गट नेता म्हणून मला अशी खात्री आहे की हे तिन्ही नेते मिळून, नगराध्यक्ष मिळून, उपनगराध्यक्ष मिळून 100% या इचलकरंजीतल्या सगळ्या योजना मार्गी लावतील आणि एक विकासाचं पर्व या निमित्तानं इचलकरंजी शहरामध्ये सुरू होईल. सध्या आवाडे काँग्रेसमध्ये नाही आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये राहुल आवाडे हा भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा होता आणि म्हणून आवाडे समर्थक नगरसेवक आहेत त्यांनी आवाडेंना विचारलं की बाबा महाराष्ट्रात तुम्ही एकत्र येता, जिल्हा परिषदला एकत्र येता, मग इचलकरंजी नगरपालिकेत आपण का एकत्र यायचं नाही. त्यामुळे आवाडेंनी भूमिका बदलून आवाडे माजी आमदार हळवणकर आणि राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे हे एकत्र आले. मदन कारंडे, हळवणकर आणि आवाडे एकत्र आल्यामुळे इचलकरंजीचे राज्याचे आणि केंद्राचे दोन्ही प्रश्न मार्गी लागणार आहेत. कारंडे हे राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळं राज्याचे प्रलंबित प्रश्न जे आहेत, मग वारणा असू दे, IGM असू दे किंवा बाकीचे जे प्रश्न आहेत ते सगळेच मार्गी लागणार. त्याचप्रमाणे केंद्राच्या ज्या योजना आहेत त्याही योजना आवाडे आणि हळवणकरांच्यामुळं मार्गी लागणार आहेत. त्यामुळे एका नवीन पर्वाला इथून पुढे सुरुवात होणार आहे ह्याचा निश्चितपणानं थोड्याच दिवसात आपल्याला रिझल्ट मिळेल आणि या तिघं एकत्र आल्यामुळं इचलकरंजी नगरपालिकेचा कारभार पारदर्शक होणार आहे आणि भ्रष्टाचार मुक्त इचलकरंजी नगरपालिका होण्याची दाट शक्यता आहे. उद्यास आलेली नवी आघाडी ही जरी इचलकरंजी शहराच्या विकासासाठी तयार झाली असली आणि त्याच्यातून इचलकरंजीचा विकास होणार असेल आणि शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असतील तर समस्त इचलकरंजीकर या नवीन युतीचे स्वागतच करतील. सत्तेच्या सारी पाठात नवीन समीकरणे जुळली आहेत. नवीन जुळलेल्या समीकरणातून इचलकरंजीचे प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे मात्र इचलकरंजी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कोणाचेही कोंबडे आरवू दे आणि इचलकरंजी दिवस उगवू दे अशीच भूमिका आता शहरवासियांची झाली आहे. आपण पाहताय माय महाराष्ट्र. संतोष चव्हाण सह मी तुलसी. मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी, मर के जीने की अदा जो दुनिया को दिखलाएगा. वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर जान मन कहलाएगा.